नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्व डी एड बी एड जे काही पात्र उमेदवार आहेत महाटेट दोन हजार तेवीस पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते संपूर्ण प्रकरणं व संपूर्ण माहिती जाणून घ्या आमच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती नेमकं कधी सुरू होणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर बघा महत्वाची अपडेट आलेली आहे ते आपण मुद्द्याच्या अनुसरून या ठिकाणी पाहूया तर बघा पहिला मुद्दा आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी सध्या सॉफ्टवेअर अद्यावत करण्याचे काम सुरू आहे बघा महत्त्वाची अपडेट आहे बघा जे काही पवित्र पोर्टल आहे शिक्षक भरतीसाठी राबवली जाणारी जी काही प्रक्रिया आहे ते सध्या स पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी सध्या सॉफ्टवेअर हे अद्यावत करण्याचे काम हे सुरू आहे त्यानंतर पंचवीस एप्रिलनंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू होईल बघा पवित्र पोर्टल जे काही जा आहे ते सॉफ्टवेअर आताच काम त्याचं सुरू झालेलं आहे आणि पंचवीस एप्रिलनंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी देखील सुरू होणार आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीस परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेच्या वेळेस आपण जो परीक्षा फॉर्म भरला होता तोच फॉर्म परीक्षा परिषदेकडून पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात येणार आहे आणि त्या फॉर्ममध्ये काही किरकोळ चुका झाल्या असतील तर चुकांची दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म एडिट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे बघा सर्वांसाठीच अतिशय महत्वाची बातमी आहे बघा जे काही अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या परीक्षेचं जो काही परीक्षा फॉर्म आहे तो फॉर्म जशाच्या तसे परीक्षा परिषदेकडून पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात येणार आहे आणि जर का त्या फॉर्ममध्ये काही किरकोळ तुमच्या ज्या काही चुका राहिल्या असतील तर त्याही चुका या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला फॉर्ममध्ये एडिट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण जर तुमचे फॉर्म चुकीचे असेल तर या ठिकाणी तुम्ही एडिट ऑप्शनवर जाऊन तुम्ही दुरुस्त देखील करून या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर बघा उमेदवारांना आपल्या किरकोळ चुका दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे व आपण स्वतः स्वसाक्षांकित करून त्यांची प्रिंट आउट आप आपण काढून ठेवायची आहे तर बघा उमेदवारांना ज्या काही किरकोळ चुका आपल्याला दुरुस्ती करण्याची जी संधी मिळालेली आहे ती संधी आपण स्वतः स्वसाक्षांकित करून त्याची एक प्रिंट आऊट आपण काढून ठेवायची आहे त्यानंतर बघा नंतर, नंतर गुणवत्तेनुसार शिफारस पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल त्यावेळेस नोडल ऑफिसरला कागदपत्र पडताळणीच्याच वेळेस दाखवायची आहे जेव्हा तुम्ही हे काही किरकोळ चुका झालेले जे काही प्रिंट तुम्ही काढून ठेवलेला असता ते नंतर गुणवत्तेनुसार जे काही शिफारस होते तेव्हा पात्र उमेदवारांची जी काही यादी जाहीर होणार आहे त्यावेळेस नोडल ऑफिसरला कागदपत्र पडताळणीच्या वेळेस ती दाखवायची आहे तर सदर माहिती दिलेली आहे सुरेश सावळे राज्य संघटक स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवा आणि न चुकता फॉर्म देखील भरा अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कर होणार आहे आणि फॉर्मची देखील तुम्हाला पवित्र पोर्टल कधी सुरुवात होणार आहे हेही तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजलंच असेल पंचवीस एप्रिलनंतर पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरू होणार आहे हे सर्वांनी या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपापले फॉर्म हे फिलअप करून घ्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद